ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बीबीएफ यंत्राने पेरणी करा, खटाव येथील शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन. जे शेतकरी बियाणे पेरणी करणार आहेत त्यांनी पेरणी करण्यापूर्वी बियाणास बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, तसेच पेरणी करताना बीबीएफ यंत्राने पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून खटाव ग्रामपंचायत व खटाव विकास सोसायटी येथे बियाणे थायरम एझोटोबॅक्टर ट्रायकोडर्मा रायबोझियम आणि पीएसबी हे बियाणे चोळून मोफत बीज प्रक्रिया करून दिली जाणार आहे. मका, मूग, उडीद, तूर इत्यादी बियाणे पेरणी यंत्राने करावीत, जेणेकरून शेतकऱ्यांना जास्त उपयुक्त होतील. यामुळे निविष्ठा खर्चात व बियाणे इत्यादींमध्ये 20 ते 25% बचत होते, त्यामुळे उत्पन्नामध्ये 25 ते 30% वाढ होते. बीबीएफ पेरणी यंत्राने उतारा चढवी पेरणी केल्याने मूलस्थानी जलसंधारण साधले जाते. पिकास मुबलक हवा सूर्यप्रकाश मिळाल्यास पिकाची जोमदार वाढ होते. पिकांमध्ये अंतर मशागत करणे, कीटकनाशक फवारणी करणे सोयीचे जाईल अशी माहिती कृषी सहाय्यक अमित सूर्यवंशी यांनी दिली. महानकरी न्यूज साठी खटावहून परशुराम बनसोडे.